उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या तरुणाचं नाव समोर आलंय, त्याचबरोबर तो कोणत्या संघटनेचा कार्यकर्ता आहे याची देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान त्याच्या समर्थकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलंय. भाजपच्या कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशन बाहेर दादागिरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मनोज गरबडे असं शाई फेकणाऱ्या तरुणाचं नाव असून तो आंबेडकरी संघटनांपैकी कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे. मनोजसह इतर दोघांना असं तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर या तिन्ही आरोपींचे समर्थक मोठ्या प्रमाणावर पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झालेत. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी सुरू असल्याचा आरोप केलाय. शाई फेक करणाऱ्या समर्थकांचं म्हणणं काय, राज्यपाल कोश्यारी आणि चंद्रकांत पाटील बेताल वक्तव्य करतायत, त्यांच्याकडे पोलीस कारवाई का करत नाहीत, त्यामुळे ही शाई फेकीची घटना घडली. पोलिसांनी शाई फेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलेले असताना भाजपचे गुंड पोलीस स्टेशन बाहेर आलेले असून त्यांना बाहेर काढा म्हणत होते. त्यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाहीत, आम्ही यासाठी इथं आलो आहोत की शाई फेकणाऱ्यांवर जी कारवाई होईल ती होईल, पण इथं भाजपच्या गुंडांनी येऊन पोलिसांसमोर दादागिरी केली, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.